एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते. मित्रांनो, आपण स्टेट बोर्डाच्या टेक्स्टबुकचं विश्लेषण चालू केलेलं आहे आणि तुमच्यासाठी म्हणून आपण भूगोलाचं तर टेक्स्टबुकचे विश्लेषण देतच आहे, पण त्याशिवाय आपण नागरिकशास्त्राचा पण अभ्यासक्रम सुरू केला आहे, जेणेकरून तुमची लवकर रिव्हिजन होईल आणि त्या सगळ्यांचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षांमध्ये होईल यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आजचा आपला चॅप्टर आहे इयत्ता चौथी प्रकरण 8वे, महाराष्ट्र जलसंपत्ती व सागरसंपत्ती. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपल्याला प्रत्येक कामासाठी पाणी लागतं, जसं की कारखानदारी आहे, वीज निर्मिती आहे, घरामध्ये दैनंदिन कार्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज लागते, पिण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज लागते. तर हे पाण्याचे विविध स्रोत कुठले आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ते आपण बघूया. महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत आहेत नद्या, धरणे, तलाव, विहिरी इत्यादी प्रमुख जलस्रोत आहे महाराष्ट्रामध्ये. विहिरी आणि कूपनलिका. विहिरी हे महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. पावसातील पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते, याला भूजल असे म्हणतात. परंतु महाराष्ट्राची जमीन ही मुख्यत्वे बेसॉल्ट या खडकापासून बनलेली आहे, त्यामुळे तिथे भूजलाची उपलब्धता ही मर्यादित असते. जे मी आत्ता तुमच्याशी बोलली बघा, महाराष्ट्रात बेसॉल्ट या अग्नीज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण आणि अच्छिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते. नदी किनारी गाळाच्या किंवा सच्छिद्र खडकांच्या प्रदेशात विहिरींचा व कूपनलिकांचा वापर केला जातो. काय होतं आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विहिरीतलं पाणी वापरतो आहे, कूपनलिकांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे शेतीसाठी, आणि त्याच्यामुळे भूजलाचे जे साठे आहेत ते कमी होत आहेत. विहिरीमधीलसुद्धा पाण्याचा साठा हा कमी व्हायला लागलेला आहे. याकरता काय महत्त्वाचं आहे? याकरता महत्त्वाचं आहे की आपण जमिनीतमध्ये पाणी मुरवायला पाहिजे. असं म्हटलं जातं की पाऊस हा पडतो पण जमिनीचा व्यवस्थित निचरा न झाल्यामुळे, जमिनीत पाणी न मुरवल्यामुळे भूजलाची पातळीही कमी होत चालली आहे. तर यासाठी आपल्याला काय करता येईल? विविध प्रकारचे बंधारे बांधता येतील, त्याचबरोबर समतल चर. हे समतल चर काय असतं? समतल चर म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीचा उतार असतो त्याच्या काटकोणामध्ये हे समतल चर उभे केले जातात, ज्याच्यामुळे पाण्याचा साठा हा उपलब्ध होतो. यासाठी अजून आवश्यक आहे की आपण वृक्ष लागवड केली पाहिजे, जलसंधारणाची कामे आपण केली पाहिजेत, पाण्याचा साठा आपण वाढवला पाहिजे. हे झालं विहिरी आणि कूपनलिका. विहिरी आणि कूपनलिकांव्यतिरिक्त नद्या, धरणे, तलाव यातनं आपल्याला पाणी मिळतं. आपणास माहिती आहे की सर्वात मोठी जी महाराष्ट्रातील नदी आहे गोदावरी नदी. या धरणांमधून कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा केला जातो, शेतीला पाणीसुद्धा या नद्यांद्वारे मिळतं. बऱ्याच धरणांवर वीज निर्मिती केली जाते, जसे की पोफळी, कोयना, जायकवाडी, भीरा, एलदरी, राधानगरी, खापोली आणि भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत केंद्रे आहेत. आपण परत एकदा बघूया, पोफळी, कोयना, जायकवाडी, भीरा, एलदरी, राधानगरी, खापोली आणि भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत केंद्रे आहेत. हे सगळे जलविद्युत केंद्रे आपण या आकृतीमध्ये सुद्धा बघू शकू. याशिवाय सागरापासूनही आपल्याला भरपूर संपत्ती मिळते, जसे की खनिजे आहे, शंख आहे, शिंपले आहे, वाळू आहे, मीठ आहे, मासे आहे, सागर किनारी.
आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. बऱ्याच ठिकाणी या वाळूमधून खनिजे मिळतात, तसेच वाळूचा उपयोग हा बांधकाम उद्योगात सुद्धा होतो. सागर किनाऱ्यावर मिळणाऱ्या शंख शिंपल्यांपासून हस्तकलेच्या नाना प्रकारच्या वस्तू तयार होतात. आता आपण बघूया की मीठ हे कसं तयार होतं. सागराच्या पाण्यामध्ये क्षार असतं आणि त्यापासून आपल्याला मीठ मिळतं. काय होतं की भरतीच्या वेळी सागराचं पाणी हे जमिनीच्या आतपर्यंत शिरतं आणि अशा भागांमध्ये वाफे तयार करतात आणि भरतीचं पाणी साठवलं जातं. म्हणजे भरतीच्या वेळी जमिनीच्या आतपर्यंत जिथं समुद्राचं पाणी शिरतं तिथे वाफे तयार केले जातात आणि हे भरतीचे पाणी तिथे साठवले जातं. कालांतराने पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मीठ तयार होते त्याला मिठागर असं म्हणतात. आता हे मिठागर कुठे कुठे आहेत, तर राज्यातील वसई, भाईंदर, डहाणू इत्यादी ठिकाणी ही मिठागरे आहेत. परत एकदा ऐकून घ्या, वसई, भाईंदर आणि डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागरे आहे. मी तुम्हाला बोलली थोड्या वेळापूर्वी की महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेले आहेत. विविध प्रकारचे मासे आपल्या सागराच्या पाण्यात असतात, जसे की पापलेट, सुरमई, रावस, बोंबील, कोळंबी, कालव, शिंप. आता आपण बघतोय 9वे प्रकरण, महाराष्ट्र वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे आणि वनांची वाढ ही सूर्यप्रकाशाबरोबरच त्या प्रदेशातील जमीन, हवामान आणि पाण्याची उपलब्धता या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. आपण जे चौथे प्रकरण केले होते त्यामध्ये आपण पर्जन्यमानात किती मिलीमीटर असतं कुठल्या ठिकाणी ते बघितलं होतं. त्या प्रकरणाचा बराच फायदा तुम्हाला हे प्रकरण समजून घेताना सुद्धा होणार आहे. तर आपण या पाठात प्रमुख वनप्रकारांचा प्रकार आपण बघणार आहे, कसल्या प्रकारचे वनप्रकार असतात, त्यांचे वितरण आणि पर्जन्याचा काय संबंध आहे. त्यामुळे तुम्ही एकदा जर ते पर्जन्याचं चॅप्टर जर तुम्ही केलं नसेल तर भाग 3 त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललेलो आहे, तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्या. मला असं वाटतं की भाग 4 भूगोलाचा जो भाग 4 आहे त्याच्यामध्ये पर्जन्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. आता पहिली वने बघा कोणती असतात. पहिली वने असतात सदाहरित वने. कोणती वने? सदाहरित वने. सदाहरित वने यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य इथे 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य होतं. आता 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य कुठे होणार आहे, तर सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात. कुठे? सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात. या वनांमध्ये इतका चांगला पाऊस पडतो की त्याच्यामुळे या इथे वृक्षांची तुम्हाला विविधता आढळणार आहे. 3000 मिलीमीटरपेक्षा इथं जास्त पर्जन्य होत असतो आणि सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला सदाहरित वने आढळतील. हे बघा, तुम्हाला दिसेल. सदाहरित वने ही इथे आढळतात. सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला सह्याद्री सदाहरित वने आढळतील. आता यांचे प्रकार कोणकोणते आहेत, जसे की नागचंपा, जांभूळ, फणस, तेलातोड, हे जे वृक्ष आहेत ही सदाहरित वने आहेत. जी तुम्ही विद्यार्थी हा व्हिडिओ ऐकत आहात, थोडं प्रॅक्टिकली त्या नॉलेजला इम्प्लिमेंट करून बघा, त्याला अप्लाय करून बघा. बरीच लोकं असतील आपल्यामधली जी सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात राहतात, काही विद्यार्थी असतील जी पठारावर राहतात,
काही विद्यार्थी असतील जी कोकण किनारपट्टींमध्ये राहतात, तर आपल्याकडे जी वृक्ष आढळतात ती नेमकी कोणती, आपल्याकडे पर्जन्यमान कसं असतं, या गोष्टींचा तुम्ही संदर्भ जोडत चला. तर नागचंपा, जांभूळ, फणस, तेलाताड इत्यादी प्रमुख वृक्ष या भागांमध्ये आढळतात आणि वेत व बांबूसुद्धा येथे आढळतात. यानंतर आपण बघूया नीम सदाहरित वने. नीम सदाहरित वने ही 1000 ते 3000 मिलीमीटरचा पर्जन्यमान जिथे असतो तिथेही साधारणतः आढळतात. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उतारांच्या भागात, सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उतारांच्या भागात ही वने आढळतात. आंबा आपल्या सगळ्यांचं आवडतं फळ, फणस, ऐन, किंजळ, कदंब, शेवरी इत्यादी वृक्ष प्रामुख्याने या नीम सदाहरित वनांमध्ये आढळतात. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराचा प्रदेश आणि पर्जन्यमानाचे प्रमाण 1000 ते 3000 मिलीमीटर. आणि आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. त्यानंतर आहेत पानझडी वने. ज्या भागात 600 ते 1000 मिलीमीटरपर्यंत पर्जन्य होतो अशा भागात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी असते आणि अशा वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात आणि गळून पडतात. बघा त्या नावामध्येच दिलेलं आहे पानझडी वने, म्हणजे विशिष्ट ऋतूंमध्ये अशा झाडांची पाने गळून पडतात, त्यामुळे वनांना पानझडी वने असे म्हणतात. कोकण आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशामध्ये त्याचप्रमाणे सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात हे महत्त्वाचं आहे, या वनात साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह. मी परत एकदा नावे घेते, साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह. आणि कुठल्या भागांमध्ये ही आढळतात? कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रापैकी बराचसा भाग हा पानझडी वनांनी आच्छादलेला आहे आणि इथं पावसाचं प्रमाण किती असतं? 600 ते 1000 मिलीमीटर. त्यानंतर झुडपी आणि काटेरी वने. आता अर्थातच की काटेरी वने आणि झुडपी वने ही तिथे उपलब्ध होणार आहे जिथे पाण्याची उपलब्धता अजून कमी असेल. 600 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या ठिकाणी, 600 मिलीमीटरपेक्षाही कमी पर्जन्य असणाऱ्या ठिकाणी ही वने आढळतात आणि इथे पाणी कमी असतं, त्यामुळे वनस्पतींमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये असं होऊ नये म्हणून वनस्पतींची जी पाने असतात ती लहान असतात. आता लहान असण्यामागे कारण काय आहे की पान जितकं लहान असेल तिथनं तितकं यामधून होणारं जे बाष्पीभवन आहे ते कमी होईल. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे पाणी हे जास्तीत जास्त पाण्याची उपलब्धता ही त्या वृक्षाला सतत होत राहील. इथे पाण्याचं कमी प्रमाण असल्यामुळे हे होतं आणि त्याचप्रमाणे पर्जन्य छायेच्या प्रदेशातसुद्धा ही वने हमखास आढळतात. आता यामध्ये कुठली कुठली वने असतात? बाभूळ, बोर, निवडुंग, खैर. बाभूळ, बोर, निवडुंग, खैर. बाभूळ, बोर, निवडुंग आणि खैर कुठे आढळतात? पर्जन्य छायाच्या प्रदेश.
किती पावसाचं प्रमाण 600 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणीही आढळतात. वनस्पतीची पाने लहान असतात. कशासाठी लहान असतात? मी तुम्हाला सांगितलं, बाष्पीभवन हे कमी व्हावं, आणि बाष्पीभवन जर कमी झालं तर पाण्याची उपलब्धता, पाण्याचा साठा हा झाडांजवळ जास्त राहील. त्यानंतर खारफुटी वने. पश्चिम किनारपट्टीवर खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. खाड्या काय असतात हे आपण मागल्या वेळी बघितलं. भरतीच्या वेळी थोडंफार समुद्राचं पाणीसुद्धा हे नद्यांच्या पात्रामध्ये शिरतं, आणि तिथे जे भरतीमुळे जो जमी खाड्यांमध्ये नदीच्या मुखामध्ये जे पाणी शिरतं त्याला आपण खाड्या म्हणतो. आता स्वाभाविकता खाड्या कुठे असणार आहेत? खाड्या ह्या पश्चिम किनारपट्टीवर असणार आहेत. या पश्चिम किनारपट्टीवर खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही वने क्षारयुक्त मचूळ पाणी असलेल्या भागात आहेत. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते. या वनस्पतींमुळे किनारी प्रदेशातील जलचरांना आश्रयसुद्धा मिळतो. खारफुटींच्या वनांमुळे जलचरांनासुद्धा आश्रय मिळतो. त्याचप्रमाणे सागरी किनाऱ्याचं सुद्धा, सागरी किनारपट्टीचं सुद्धा येणाऱ्या लाटांपासनं रक्षण होत असतं. कुठे आढळतात खारफुटी वने? खाड्यांच्या भागामध्ये, पश्चिम किनारपट्टीवर खाड्यांच्या भागामध्ये. आता आपण बघणार आहे वनांचे महत्त्व. खूप फायदे आहेत वनांचे. वनांमुळे आपल्याला ऑक्सिजन खूप प्रमाणामध्ये मिळतो. वनांमुळे पाऊस पडण्यास मदत होते. वनांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरतं. वनांमुळे प्रदूषण कमी होतं. अशा प्रकारे वनांचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्याला वनसंवर्धन करणे हे अतिशय आवश्यक आहे. वनांचे रक्षण आणि जोपासना करणे म्हणजे वनसंवर्धन. माळ रानावर, डोंगर उतारावर, टेकड्यांवर, घराशेजारील मोकळ्या परिसरात, रस्ते व लोहमार्गाच्या दुतर्फा झाडे लावून ती वाढविली जातात. दाट वने जिथे असतात तिथे प्राणीजीवन समृद्ध आहे. कधीतरी तुम्ही जंगल सफारीला जा, त्यावेळी जेव्हा आपण अगदी जिवंत वाघ हा आपल्याला बघायला मिळतो जंगलामध्ये मोकळा फिरताना, ती मजा काही औरच असते. जंगलामध्ये फिरताना आपल्याला विविध पक्षी दिसतात, विविध वृक्ष दिसतात. तर हा झाला आपल्याला असणाऱ्या नॉलेजचा. आपण जेव्हा प्रात्यक्षिकरित्या ते बघतो किंवा आपण ते बघून त्याचा विचार करतो तर पुस्तकी ज्ञानापेक्षासुद्धा ते आपल्याला लक्षात ठेवायला अजून सोपं जातं. महाराष्ट्रात सदाहरित व निम सदाहरित वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. आणि पानझडी वनात तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये हरिण, कोल्हे, लांडगे आणि तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनांच्या भागात साळिंदर, ससा, हरी, तरस इत्यादी प्राणी आढळतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातींचे सर्पसुद्धा आढळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षीसुद्धा वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनात माळढोक पक्षी आढळतो. जर तुम्ही गुगामल राष्ट्रीय अभयारण्यामध्ये गेलात किंवा मेळघाटला कधी गेलात जंगल सफारीसाठी तर तुम्हाला माळढोक हा प्राणी पक्षी आढळण्याची शक्यता आहे. इथे जे तुम्हाला चित्र दिसतंय हे नागझिरा अभयारण्याचं चित्र आहे. तुम्हाला बोलल्याप्रमाणे माळढोक हा पक्षी आता दुर्मिळ होत चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल म्हणजे हिरवे कबूतर. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल म्हणजे हिरवे कबूतर हा आपला राज्य पक्षी आहे. हे विशेष लक्षात घेण्यासारख्या गोष्टी याच्या टिपण्या तुम्ही काढून ठेवात. आणि जर तुमचा अभ्यास झाला असेल तर परत एकदा तुमची रिव्हिजन होते. कुठे आढळतो हा पक्षी? पूर्व महाराष्ट्रामध्ये आढळतो. नाव हरियाल हा आपला राज्य पक्षी आहे. आणि भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू मोठी खार हा आपला राज्य. एका विशेष टिपणीमध्ये देवराई म्हणजे काय हे सुद्धा पुस्तकामध्ये दिलं आहे, ते आपण बघूया. काय म्हटलं यांनी?
पश्चिम महाराष्ट्र व सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेली अशी काही वनक्षेत्रे आहे, म्हणजे वनक्षेत्राच्या जवळपास जर काही देऊळ असेल तर त्या देवळाच्या आसपास भागातून वृक्षतोड करण्यास आपल्याकडे परंपरेप्रमाणे मनाई होती, सामाजिक बंदी होती. कारण या वनांना देवांची वने म्हणजे देवराई असे म्हणण्यात येत असे. देवराई या महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा जो पारंपरिक प्रकार होता त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांच्या सहभागातून वनसंवर्धन घडून आलेले आहे. लक्षात ठेवा तुम्ही, देवराई हा वनसंवर्धनाचा एक पारंपरिक प्रकार आहे. देवराई हा वनसंवर्धनाचा एक पारंपरिक प्रकार आहे. त्यानंतर 10वे प्रकरण, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व ऊर्जा साधने. जलसंपत्ती, सागरसंपत्ती याप्रमाणेच खनिज संपत्ती ही निसर्गाकडून मिळणारी संपत्ती आहे. आत्तापर्यंत आपण जलसंपत्ती पाहिली, सागरसंपत्ती पाहिली, आता एक असतं खनिज संपत्ती. महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे वितरण खाली एका चार्ट दिला आहे त्यांनी, त्या चार्टमध्ये दाखवलं आहे ते आपण बघूया. पण मुख्यत्वे पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये खनिजही आढळतात. आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे की महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसॉल्ट या अग्निज खडकापासून बनलेला आहे. जी मुलं नव्याने अभ्यास करत आहे, मी ज्या गोष्टींना अंडरलाईन करते किंवा मी ज्या वारंवार बोलते त्या गोष्टी तुम्ही आपल्या वह्यांमध्ये टिपण्या काढून ठेवा. मला माहिती आहे की अगदी सोप्या भाषांमध्ये ही पुस्तकं आहे, आपण सांगतानासुद्धा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे ते तुम्हाला कळत असावं. परंतु याची टिपणी काढून ठेवा, जेणेकरून तुम्ही ते कधीच विसरणार नाही. म्हणजे जसं की आपण थोड्या वेळा पहिले वेळापूर्वी पाहिलं की आपला राज्यवृक्ष हा आंबा आहे, आपला राज्य पक्षी हा हरियाल आहे, आणि आपला छोटा शेकरू हा आपला राज्य प्राणी आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आपल्या वह्यांमध्ये टिपण्या काढून ठेवा, जे नव्याने अभ्यास करत आहे. आणि जी मुलं अगदी अभ्यास त्यांचा भरपूर झाला आहे त्यांनासुद्धा रिव्हिजनसाठी यांचा अभ्यास होईल. खूपदा काय होतं की आपण कठीण कठीण गोष्टी या पाठ केलेल्या असतात त्या आपल्याला येत असतात, आणि नेमकं अगदी सोपं असं विचारण्यात येतं. त्या आयोगांनी स्टेटबुकच्या पुस्तकांमधून आपल्याला ते विचारलेलं असतं आणि त्याचंच उत्तर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे आपल्याला वाटत असेल की हा अतिशय सोपा अभ्यासक्रम आहे, हा तर बिलकुल माझ्या हाताचा खेळ आहे, डाव्या हाताचा खेळ आहे, पण असं काहीच नाही मित्रांनो. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही ध्यानात घ्यायची आहे, जेवढं आपल्याला लक्षात ठेवता येईल तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि टेक्स्टबुक म्हणजे स्टँडर्ड बुक्स आहे त्याचा. हा चार्ट तुम्ही बघा, यामध्ये आपल्या राज्यामध्ये मिळणारी महत्त्वाची खनिजे, त्यांचे उपयोग आणि प्रामुख्याने ते कुठल्या जिल्ह्यांमध्ये आढळतात ते दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची तुम्ही टिपणी तुमच्या वहीमध्ये बनवून ठेवा. पहिलं खनिज आहे मॅग्नीज. हे कशासाठी वापरलं जातं? लोखंड आणि पोलाद उद्योगात हे वापरलं जातं. बॅटरी, रंग, जंतुनाशके, काच सामान आणि औषध निर्मितीसाठी. लोखंड, पोलाद, बॅटरी, रंग, जंतुनाशके, काच सामान आणि औषध निर्मितीसाठी मॅग्नीज हे वापरलं जातं. मॅग्नीज कुठे मिळतं? नागपूर, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग. आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये आणि नैऋत्य भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने सगळी खनिजे आढळतात. त्यानंतरचं खनिज आहे लोहखनिज. लोहखनिजाचा वापर होतो शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी. कशाकरता? शुद्ध लोखंड आणि पोलाद निर्मितीसाठी. हे कुठे कुठे मिळतं? चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. परत एकदा, लोहखनिज शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी कुठे कुठे मिळतं? चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. यानंतर बॉक्साईटचा उपयोग हा अल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. बॉक्साईटचा उपयोग
हा अल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. आणि बॉक्साईट प्रामुख्याने कुठं आढळतं? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड. परत एकदा, बॉक्साईट हा अल्युमिनियम निर्मितीसाठी वापरण्यात येतो. कुठे मिळतो हा? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड. त्यानंतर चुनखडक. चुनखडक हा रसायन व सिमेंट उद्योगात बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. याच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येईल की रसायन व सिमेंट उद्योगात बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी चुनखडक हे वापरण्यात येतो. कुठं कुठं मिळते? गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर. गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर. त्यानंतर क्रोमाइट. धातू उद्योग व रसायन उद्योगात, किमती खड्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पण महत्त्वाचं आहे. क्रोमाइट धातू उद्योग व रसायन उद्योगात, किमती खड्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात कुठे कुठे आढळतं? भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. त्यानंतर डोलोमाइट लोखंड आणि पोलाद निर्मितीसाठी कुठे मिळतं? यवतमाळ आणि रत्नागिरी. त्यानंतर सिलिका काचकामासाठी कुठे मिळतं? सिंधुदुर्ग. हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही याचा एकतर स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्याकडे नोट्स घ्या. पुस्तकं तर असतीलच तुमच्याकडे, आणि पुस्तकं नसतील तर याच्या टिपण्या जरूर 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 काढून ठेवा. अशा प्रकारे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आहे. आपण आत्ताच बघितलं की लोहखनिज कुठे आढळतो, लोहखनिज कुठे आढळतो, त्यानंतर क्रोमाइट कुठे आढळतो आहे, बॉक्साईट कुठे मिळतो, चुनखडक कसा यवतमाळमध्ये मिळतो आहे, बघा गडचिरोलीमध्ये तुम्हाला दिसेल, थोडंफार प्रमाण त्याचं चंद्रपूरमध्ये दिसेल, मॅंगनीज नागपूर प्रमाणामध्ये भरपूर तुम्हाला दिसेल, सिलिकासुद्धा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला सिलिका दिसतील, त्यानंतर तुम्हाला रत्नागिरी, रत्नागिरीमध्ये तुम्हाला बॉक्साईटचे साठे तुम्हाला रत्नागिरीमध्ये आढळतील. अशा प्रकारे तुम्ही हा मॅपसुद्धा समोर ठेवून एकदा पुन्हा सगळं तुम्ही बघून घ्या की कुठे कुठे आपल्याला खनिज संपत्ती आढळते. या खनिजांशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगडांच्या खाणी आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महत्त्वाचं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जांभा खडक, तसेच महाराष्ट्रातील बहुतेक भागात आढळणारा बेसॉल्ट खडक हा बांधकामासाठी वापरला जातो. आता आपण ऊर्जा साधने बघू आपल्याकडे काय काय आहेत. पारंपरिक ऊर्जा साधने, दगडी कोळसा हा दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा आपण फार पूर्वीपासनं पारंपरिक ऊर्जा साधने म्हणून वापर करत आलेलो आहेत. खेड्यांमध्ये आजही तुम्ही गेले तर तुम्हाला दिसेल की तिथे अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी दगडी कोळशांचा ऊर्जा साधन म्हणून वापर केला जातो. दगडी कोळशाचा वापर हा औष्णिक विद्युत निर्मिती आणि लोहपोलाद निर्मिती लोहपोलाद निर्मिती कारखान्यांमध्ये सुद्धा केला जातो. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे महत्त्वाचं आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहेत. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहेत. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठविला जातो. खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने इथे मिळतात आणि त्याचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. कुठे साठवला जातो नैसर्गिक वायू? हा उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठविला जातो. मानव या ऊर्जा साधनांची निर्मिती करू शकत नाही आणि त्याचे साठेही मर्यादित आहे. वापरानंतर ते साठे नष्ट होतात
आणि त्यांच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषणही होते. म्हणजे हे साठे जेव्हा आपण वापरतो तेव्हा हवेचंही प्रदूषण होतं आणि हे साठेसुद्धा मर्यादित स्वरूपात आहे. आपण स्वतःहून यांची निर्मिती करू शकत नाही. हे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. थोडक्यात याचा वापर आपण सांभाळून करायला पाहिजे. अलीकडच्या काळात पारंपरिक ऊर्जा साधनांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला जातो. आपणा सगळ्यांना माहीत आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जापासून आजकाल पाणी तापवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, रस्त्यावरील दिवे लावण्यासाठी आणि आजकाल घरोघरीसुद्धा मला सौर ऊर्जेचा वापर करताना लोक दिसत आहेत. सौर बंब, सौर चूल, सौर कुकर अशा अनेक ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. पवन ऊर्जा, वाऱ्याचा वेगाचा वापर करून जी वीज निर्मिती केली जाते तिला पवन ऊर्जा म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे, विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील चाणकेवाडी ही पवन ऊर्जेची प्रमुख केंद्रे आहेत. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी ठिकाणी सुद्धा पवन ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. या सगळ्या आपण काय बघतो आहे, अपारंपरिक ऊर्जा साधने. टाकाऊ पदार्थांपासून सुद्धा ऊर्जा निर्माण केल्या जाते. आपणास माहिती आहे गोबर गॅस, बायोगॅस हे याचं एक उदाहरण आहे. जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ यांच्यापासून अशा प्रकारची ऊर्जा निर्मिती केली जाते. वीज निर्मितीबद्दल आपण थोडं बघूया. वाहते पाण्याचा सुद्धा, म्हणजे जसं आपण बघतो की धरणांवर सुद्धा वीज निर्मिती केली जाते वाहत्या पाण्यांमुळे. खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती या सगळ्यांचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. आणि महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर फार कमी आहे, परंतु दगडी कोळशाचा आणि खनिज तेलाचा वापर हा खूप मोठा आहे. याच्यासाठी सुद्धा एक चार्ट आपल्याला समोर दिला, त्याचा आपण अभ्यास करूया. औष्णिक विद्युत, दगडी कोळसा आणि खनिज तेलापासून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. औष्णिक विद्युत, परत एकदा ऐका, दगडी कोळसा आणि खनिज तेलापासून तसेच नैसर्गिक वायू यांच्यापासून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला आपण औष्णिक विद्युत असे म्हणतो. कुठे कुठे आहेत हे औष्णिक विद्युत केंद्रे? कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू इत्यादी ठिकाणी ही औष्णिक विद्युत केंद्रे आहे. कशापासून इथे औष्णिक विद्युत निर्मिती होते? दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. त्यानंतर जलविद्युत केंद्रे, मोठ्या धरणातील पाणी उंचावरून खाली सोडल्या जातं आणि विद्युत निर्मिती केली जाते त्याला जलविद्युत केंद्रे असे म्हणतात. कुठे आहेत ही जलविद्युत केंद्रे? पोफळी, कोयना, भिरा, एलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी ठिकाणी ही जलविद्युत केंद्रे आहेत. अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते ती आपण मघाशीच पाहिलं की अशी फार कमी ठिकाणं आहे जिथे अणुविद्युत केंद्रे आहेत, जसे की तारापूर इथे. या ऊर्जा साधनांचा सुद्धा आपण सांभाळून काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, ही काळाची गरज. पुढील प्रकरण आहे 11वे, महाराष्ट्र शेती. आजही आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीबद्दल समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. शेतीसाठी सूर्यप्रकाश लागतो, पाणी लागते, जमीन लागते आणि योग्य हवामानसुद्धा लागते. आता शेतीचे दोन प्रकार असतात, ते दोन प्रकार म्हणजे जिरायती शेती आणि बागायती शेती. जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात आणि ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा केला जातो अशा शेतीस बागायती शेती असे म्हणतात. आणि शेतीचे दोन हंगामसुद्धा असतात, एक असतो खरीप हंगाम, एक असतो रबी हंगाम. पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात आणि हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रबी हंगाम असे म्हणतात. आता आपण आपल्या राज्यांमध्ये होणारी प्रमुख पिकांची माहिती घेऊया. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही प्रमुख पिके आहेत. यातील आपण पहिल्यांदा ज्वारी हे बघूया.
ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामात घेतले जातं. ज्वारीसाठी उबदार हवामान लागतं आणि काळी कसदार मृदा लागते. मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता. उबदार हवामान लागतं, काळी कसदार मृदा लागते आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 1000 मिलीमीटरपर्यंत पर्जन्य असणाऱ्या सर्व भागात हे पीक घेतले जाते, विशेषतः पठाराचा पश्चिम भाग. त्यानंतरचं पीक आहे गहू. जसं की ज्वारी हे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात घेतल्या जातं, पण गहू हे पीक फक्त रबी हंगामातील पीक आहे. रबी हंगामातील म्हणजे हिवाळ्यात होणारी शेती. याकरता 600 ते 1000 मिलीमीटरचा पाऊस. त्यानंतरचं आपलं पीक आहे तांदूळ. तांदळाच्या पिकाला भरपूर पर्जन्य लागतं, उष्ण व दमट हवामान लागतं आणि गाळाची जमीन आवश्यक. त्याचप्रमाणे 1000 मिलीलिटरपेक्षा जास्त पर्जन्य हवा असतो. त्यामुळे नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील सखल मैदानी भागांमध्ये हे पीक घेतलं जातं. त्यानंतरचं आपलं पीक आहे बाजरी. बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात घेतलं जातं. यासाठी सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. पठारावरील बहुतेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हे पीक घेतले जाते. बाजरी हे कमी पावसाच्या प्रदेशात घेतल्या जातं आणि सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. तांदळाला भरपूर पर्जन्य लागतं. गहू हे रबी हंगामात होणारे आहे, त्याला 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य लागतं आणि ज्वारीला 1000 मिलीमीटर पर्जन्य लागतं. त्यानंतर इतर धान्य पिके पण आपल्याकडे होतात, जसं की तूर आहे, हरभरा आहे, मूग आहे, मसूर आहे, मटकी आहे, चवळी आहे, वाल आहे. ही सगळी द्विदल धान्य आहेत. द्विदल धान्य म्हणजे याला दोन दल असतात, याच्या बीला दोन दल असतात. महाराष्ट्राच्या पठारी भागात, विशेषतः औरंगाबाद विभागात, कडधान्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्राच्या पठारी भागात, विशेषतः औरंगाबाद विभागात, कडधान्याचे प्रमाण जास्त आहे. चवळी, वाल, पावटा ही कोकणातील द्विदल धान्ये आहेत. चवळी, वाल आणि पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहे. आणि सह्याद्री पर्वताच्या उतारावर मात्र नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. पठारी प्रदेशामध्ये मका हे पीक दोन्ही हंगामामध्ये घेतले जाते आणि त्याचा प्रामुख्याने वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. आता आपण काही व्यापारी पिके बघूया. आपल्याला माहिती आहे की व्यापारी पिकांचा जी सुरुवात आहे ती आपल्या देशामध्ये ब्रिटिशांच्या वसाहतीकरणापासनं, पोर्तुगीजांच्या वसाहतीकरणापासनं सुरू झाली आहे. तर आपल्याकडे जी व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात ती म्हणजे कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके आणि गळिताची धान्ये ही प्रमुख व्यापारी पिके आहे. फळबागायती पिके ही बहुतांश व्यापारी पिके असतात. कापूस, आता हा कापूस कुठे घेतला जातो ते बघूयात. काळ्या मृदेमध्ये कापसाचे पीक चांगले येते आणि कापसाला काय काय आवश्यक असतं? उबदार हवामान, मध्यम पर्जन्य आणि काळी मृदा. काळी मृदा, उबदार हवामान आणि मध्यम पर्जन्यामध्ये कापसाचं पीक घेतल्या जातं. नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक विभागात हे प्रमुख व्यापारी पीक आहे. त्यानंतर ऊस. ऊस या पिकाला काळी कसदार मृदा लागते, काळी कसदार मृदा लागते, उष्ण हवामान लागतं आणि जास्त पाण्याची गरज असते. काळी कसदार जमीन लागते, जास्त पाण्याची गरज असते. मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ऊसाचे पीक हे घेतल्या जातं, प्रामुख्याने पठाराच्या पश्चिम भागामध्ये इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर तेलबिया, जसे की भुईमूग, तीळ, कडई, जवस, सूर्यफूल आणि सोयाबीन यांच्यापासून खाद्यतेल काढले जाते, यांना गळिताची धान्ये म्हणतात. नाशिक, औरंगाबाद,
व पुणे विभागात ही पिके घेतली जातात. कोणती? भुईमूग, तीळ, करडई, जवस. कुठे घेतली जातात? नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या विभागात ही पिके घेतली जातात. फळबागा आहेत. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात काय काय होतं? द्राक्ष, केळी आणि पपई इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जातात. हे सगळे आपण काय बघतो आहे? व्यापारी पिके बघतो आहे. महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने नाशिक आणि सांगली येथे घेतले जाते. कुठे? नाशिक आणि सांगलीला. केळीच्या पिकासाठी सुद्धा भरपूर पाणी, उष्ण हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. त्यामुळे प्रामुख्याने नाशिक आणि औरंगाबाद या विभागात हे पीक घेतले जात होते आणि अजूनही तिथेच घेतले जातात. जळगावची व वसईची केळी ही राज्यात प्रसिद्ध आहे. औरंगाबाद विभागातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. पण ही सगळी केळी, ऊस ही सगळी खूप जास्त पाणी लागणारी, खूप जास्त पाणी लागतं या सगळ्या पिकांसाठी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात. संत्र्यासाठी लागणारे कोरडे हवामान, काळी मृदा आणि मध्यम स्वरूपाचा पर्जन्य असल्याने नागपूर विभागामध्ये संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जाते. संत्र्याचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असे दोन बहर येतात आणि नागपूर जिल्हा हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून त्यास ऑरेंज सिटी असे सुद्धा म्हणण्यात येते. कोकण किनारी प्रदेशात नारळाच्या बागा तुम्हाला आढळतील. नारळाच्या झाडीपासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादने मिळतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही संबोधल्या जाते. इतर अनेक फळे आहेत, जसे आंबा, काजू, सुपारी, चिकू अशी अनेक फळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आणि पायरी हे आंबे प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे चिक्कू प्रसिद्ध आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हापूस आणि पायरी हे आंबे प्रसिद्ध आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे चिक्कू प्रसिद्ध आहे. पठारी भागात बोर, डाळिंब, पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जातात. भाजीपाल्यांमध्ये वांगी, कोबी, टोमॅटो, बटाटे तसेच इतर फळभाज्या आणि पालेभाज्या इत्यादींचा समावेश भाजीपाल्यांमध्ये होतो. आपणास माहीत आहे की सध्या टोमॅटोचे भावसुद्धा भरपूर वाढलेले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक अशा मोठ्या शहरांभोवती भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मसाल्याचे पदार्थ: कांदे, आले, लसूण, मिरची, हळद, धणे इत्यादी मसाल्यांची पिके राज्यात घेतली जातात. पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात हळद आणि आल्याचे उत्पादन होते. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन आणि सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये हळद आणि आल्याचे उत्पादन होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जी शेती करण्यात येते त्याला आधुनिक शेती असे म्हणतात. जसे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन अशा जलसिंचनाच्या सोयी, विकसित तंत्रे, संकरित बियाणे, कीटकनाशके, शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठे यांच्यामार्फत आधुनिक शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो. दूरदर्शनसारख्या प्रसारमाध्यमांद्वारे सुद्धा शेतीविषयी मार्गदर्शन सातत्यानं होत असतं आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली लोकसंख्या ही वाढते आहे आणि लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शेतमालाचे उत्पादनसुद्धा होणे गरजेचे आहे. जर देशामध्ये अन्नधान्यांचे उत्पादन चांगले झाले तरच हा देश समृद्ध राहील. शेतीसोबतच जो जोडीनं चालत आलेला व्यवसाय आहे तो म्हणजे पशुपालन. शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, म्हशी, रेडे या सगळ्यांचे पालन केले जाते आणि या व्यवसायाला पशुपालन म्हणतात. आत्ताच मी बोलल्याप्रमाणे शेतीतला हा पूरक व्यवसाय आहे आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने पशुपालन केले जाते आणि काही ठिकाणी पशुपालन स्वतंत्रपणे पण हा व्यवसाय चालतो.
पश्चिम महाराष्ट्रांमध्ये जसं की धनगर ही जमात मेंढी पालन करते, पाळीव प्राण्यांपासून दूध आपणास मिळतं, मांस मिळतं, लोकर मिळतं, कातडी मिळते, आणि काही प्राण्यांचा उपयोग हा वाहतूक आणि शेतीच्या कामासाठी सुद्धा केला जातो. कुक्कुटपालन हा सुद्धा एक महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे. बरेच शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय घरगुती स्तरावर सुद्धा करतात. अंडी व मांस यांचा खाद्यान्न म्हणून सुद्धा उपयोग होतो आणि हा व्यवसाय व्यापारी तत्वावर सुद्धा होतो. बदक व एमू पालनाचा व्यवसाय सुद्धा आपल्या राज्यांमध्ये केला जातो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत जे पाहिलं ते शेती आणि त्यासोबतच पशुपालनाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे, पण लांब जरी झाला असेल तरी तुम्हा विद्यार्थ्यांचीच विनंती होती की मॅडम 8 एप्रिलच्या आत ही सिरीज संपवा, जेणेकरून आम्हाला याचा फायदा होईल आणि ज्या ज्या मुलांना ही आवश्यक अशी सिरीज वाटली आहे त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल. अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद द्या, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स आम्ही आवर्जून वाचतो, तुम्ही दिलेल्या कमेंटला आम्ही रिप्लायसुद्धा देत असतो, त्यामुळे कमेंट नक्की करा. तुम्ही दिलेले सल्ले, तुम्ही दिलेल्या कमेंट्स यांचे नेहमी 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 स्वागत आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा आम्हाला सांगा. मित्रांनो, शुभरात्री.